टोंगलाबाद येथे जागतिक आरोग्य दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या शाळेत मास व फवारणी यंत्राचे वाटप. आज जागतिक आरोग्य दिनानिमित्त जगात सर्वत्र कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. या आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी टोंगलाबाद येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील विद्यार्थ्यांना प्रमोद खर्चान यांच्यातर्फे मास्क, सॅनिटायझर व फवारणी यंत्राचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला दर्यापूर पोलीस उपविभागीय अधिकारी सुनीलजी मोरे, पोलीस स्टेशनचे ठाणेदार तपन कोल्हे, पोलीस निरीक्षक अरुण किरडे, पोलीस कॉन्स्टेबल हर्षद घुसे, पंचायत समितीचे माजी गट शिक्षणाधिकारी प्रकाशराव घाटे, कृषी अधिकारी प्रमोद खर्चान, पोलीस पाटील सौ ललिता विशालराव काळे उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या शाळेतील 60 मुलांना मास्क, सॅनिटायझर व फवारणी यंत्र प्रमोद खर्चान यांच्यातर्फे भेट देण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी सुनील मोरे साहेब यांनी विचार व्यक्त करताना जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी जर आपल्या पालकांना शासनाच्या आदेशाचे पालन करा असे सांगितले तर पालक निश्चित आदेशाचे पालन करतील, तर याचा नक्कीच फायदा गावकऱ्यांना होईल. तसेच ठाणेदार तपन कोल्हे यांनी मुलांना हात स्वच्छ धुतले पाहिजे, आपल्या स्वतःला घरामध्ये लॉकडाऊन करायचे अशा सूचना केल्या. यावेळी मुख्याध्यापक नंदकिशोर रायबोले, जे बजरंग व्यायामशाळा व्यवस्थापक श्रीरामभाऊ जवळकर, विशाल काळे, पत्रकार रवी नवलकर व सुरत देशमुख, अंगणवाडी सेविका सौ जवळकर, मदतनीस निलिमा मेहरे उपस्थित होते. ISO प्राप्त टोंगलाबादच्या शाळेत आल्यानंतर मला आणि ह्या मुलांना आमच्या हस्ते मास्क आणि सॅनिटायझर हे वाटप करण्यात आलेलं आहे. त्यामुळं मुलांना इथूनच आपण एक शिकवण देत आहोत की त्यांनी आता या प्रादुर्भावाच्या स्थितीमध्ये आपलं स्वतःचं संरक्षण कसं घ्यावं हे त्यांनी या शाळेंनी या मुलांच्याकडे दाखवून दिलेलं आहे. आम्ही आपले हे कार्य करतच आहोत आणि या माध्यमाद्वारे आम्ही आपलं गावकऱ्यांना म्हणा किंवा आमच्या जिल्ह्यामध्ये जे काही नागरिक आहेत त्यांनी आमच्या या उपक्रमाला आणि हे लॉकडाऊन ह्याला शासनाच्या निर्णयाला हातभार लावावा, त्यांनी कुठल्याही प्रकारचं कायद्याचं भंग करू नये याबाबत हे करावं प्रयत्न करावेत एवढंच. आपल्यासोबत आहे दर्यापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार तपनजी कोल्हे. सर मला सर सांगा पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून तुम्ही जनतेला कशा प्रकारे आवाहन करू शकाल? सुरुवात ही आपल्या स्वतःपासून करायची आहे. आज या ठिकाणी आपण जो कार्यक्रम घेतला घरातील लहान मुलांपासून सुरुवात केली, लॉकडाऊन माझ्यापासून, त्यामुळे प्रत्येकाने आपल्यापासून सुरुवात केली तर पूर्ण देश निश्चितच लॉकडाऊन होईल. आज 7 एप्रिल 2020 जागतिक आरोग्य दिन यानिमित्त आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा टोंगलाबाद येथे सर्व विद्यार्थ्यांना, एकूण विद्यार्थी 60 आहेत, आम्ही 2 शिक्षक आहोत, मी नंदकिशोर रायबोले आणि अटाळकर ताई, तर आम्ही आमच्या वतीनं या सर्व विद्यार्थ्यांना मास्क वाटप केलं आहे. त्यानिमित्त या देशाला, या आपल्या राज्याला जे सुरक्षित करतात लॉकडाऊनमध्ये असे आमचे सर्व पोलीस अधिकारी वर्ग हे सुद्धा आम्ही आमंत्रित केले आणि त्यांनी सुद्धा आमच्या या सर्व या उपक्रमाला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं कसं लॉकडाऊन करायचं, घरच्यांना कसं स्वच्छता कशी राखावी, त्यानिमित्त त्यांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं. आणि आम्ही सर्व या शाळेचे विद्यार्थी जे आहेत ते लॉकडाऊन निमित्त कसे घरामध्ये राहतील याचं देखील आम्ही अपेक्षा करतो आणि याचं तंतोतंत पालन केलं जाईल अशी आम्ही खात्री करू.